बाळासाहेबांचा आज खरं तर स्मृती दिन आहे, काय नेमकी आपल्या आठवणी आहेत बाळासाहेबांसोबतच्या? बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो. संपूर्ण मराठी माणसांना खऱ्या अर्थाने त्यांच्यामधला स्वाभिमान जागृत करण्याचं काम हे आदरणीय बाळासाहेबांनी केलं. आणि संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा झाला तो लढा संपल्यानंतर सर्व एकत्र आलेले पक्ष हे त्या एका उद्दिष्टापासून ज्याला लांब जायला लागले त्याला प्रबोधनकार ठाकरे साहेबांनी म्हटलेलं होतं की माझा बाळ मी महाराष्ट्राच्या ओटीमध्ये टाकलेला आहे. आणि त्याच्यामुळे बाळासाहेब संपूर्ण महाराष्ट्राचे झाले, महाराष्ट्राच्या हितासाठी लढले. आणि त्यांचं जे काही योगदान आहे महाराष्ट्राच्या एकंदरीतच जडणघडणीमध्ये आणि त्याच्यात विशेषतः मराठी माणसाच्या जडणघडणीमध्ये ते खूप मोठं आहे. आणि विशेषतः ज्याला मराठी मनुष्य नोकऱ्यांपासून वंचित होता त्यावेळेला त्यांनी एक चळवळ घडवली ज्याच्यामधून मराठी मनुष्य खऱ्या अर्थाने त्याच्या नोकरीचा प्रश्न सुटायला लागला आणि मुंबईमध्ये स्थान मराठी माणसाला निर्माण झालं. आणि म्हणून आज त्यांच्या आठवणीला या ठिकाणी उजाळा देत असताना सर्वजण त्यांच्या विचाराशी आणि विचाराबरोबर चालून एक आधुनिक महाराष्ट्र घडवूया एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो. काल जो प्रकार घडला स्मृतीस्थळाजवळ शिवसेनी एकमेकांसमोर वेळ भेटल्याचं पाहायला मिळतं, तरी निंदनीय गोष्ट आहे तर आम्ही कसा आहोत? एक मी त्याच्याकडे असं बघतो की शिवसैनिकाची दिशाभूल केली जाते. ज्यावेळेला गद्दार म्हटलं जातं त्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पक्ष कोणीही सोडलेला नाही आहे. जर अनेक आमदारांनी खासदारांनी आपली जी लोकप्रतिनिधीची जागा असते ती पणाला लावली, का पणाला लावली याचा विचार केला पाहिजे. शेवटी ॲक्ट काय सांगतो की तुम्ही 2/3 बहुमत असेल तर तुम्ही पक्षाचा व्हीप मोडू शकता, तुम्हाला दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करायला लागेल. आणि दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला असता तर काही वाईट बोलणं ठीक आहे, परंतु आपल्या पक्षामध्ये राहून त्या ठिकाणी लोकशाही जिवंत ठेवणं, याच्यापैकी एकाही शिवसैनिकाला आज तर खरा हा दिवस नाही हे सगळं सांगण्याचं, परंतु शिवसैनिकांबद्दल कमालीचा आदर हा आम्हा सर्वांनाच आहे. आमच्या मुख्यमंत्री महोदयांना आहेत आणि ते हाडाचे शिवसैनिक आहेत. आणि त्याच्यामुळेच मला एकच प्रश्न विचारावासा वाटतो की जर शिवसेना सोडलेली नसेल तर गद्दार म्हणायचा कोणाला अधिकार आहे का? आणि बाळासाहेब जर संपूर्ण महाराष्ट्राचे असतील तर त्यांना येऊन नमन करवायला कोण अडवत असेल तर ते योग्य आहे का हा एक प्रश्न झाला. आणि जर खरे शिवसैनिक असतील तर ज्यावेळेला मणिशंकर अय्यरनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबद्दल अनुद्गार काढले त्याला मणिशंकर अय्यरना मुंबई बंद करण्यात आली, त्यांच्याविरुद्ध एक आंदोलन चालवण्यात आलं, त्याच स्वातंत्र्यवीर सावरकरांची अवहेलना करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून ज्याला नेते मंडळी बसतात त्याला खरा शिवसैनिक, त्यांनी विचारलं पाहिजे की महाराष्ट्राचा अभिमान कुठे गेला, मराठी माणसाचा अभिमान कुठे गेला. आणि म्हणून तो शिवसैनिक चांगला आहे, फक्त त्याची दिशाभूल केली जाते ही वस्तुस्थिती आहे. म्हणून त्याला जवळ घेण्याची आवश्यकता आहे, त्यांना समजावून सांगण्याची आवश्यकता आहे की ही वेळ ही एकत्र राहण्याची वेळ आहे, हिंदुत्वासाठी एकत्र राहण्याची वेळ आहे. कारण ज्यावेळेला मद्रासमधून सनातन हिंदू धर्माचा अपमान केला जातो त्याला एकही शब्द मुंबईतून निघत नाही. का निघत नाही? तर उद्या आमच्या प्रचारासाठी स्टॅलिन आले पाहिजे ही जर भूमिका असेल तर ती भूमिका बाळासाहेबांना कधीही मान्य झाली नसती याची मला खात्री आहे. आणि पहिलं आंदोलन हे बाळासाहेबांनी या स्टॅलिन पुत्राच्या विरुद्ध मुंबईमध्ये उभारलं असतं ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन जाऊया, 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचा मंत्र बरोबर घेऊन जाऊया. आज 100% राजकारण चाललेलं आहे त्याच्यापासून शिवसैनिकांनी सावध राहिलं पाहिजे, बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहिलं पाहिजे आणि हीच खरी बाळासाहेबांना आदरांजली आहे. आणि हे बघा मला एकच सांगायचं आहे की आम्ही ज्याला उद्घाटन करतो सगळ्यांना सन्मानाने बोलवतो आणि उद्घाटन करतो. तुमच्या काळात तुम्ही कधीही पूल कुठलंच काम पूर्ण करू शकला नाही. दर आठवड्याला एकदा मी मुंबई महापालिकेमध्ये जातो, सगळ्या कामांचा आढावा घेतो, त्या कामांना गती घेतो देतो. आणि म्हणून जागोजागी आज टॉयलेट्स नवीन होत आहेत गरीब माणसासाठी. गरीब मनुष्य तुमच्या काळामध्ये रस्त्यावर आलेला होता
बाळासाहेबांचं स्वप्न होतं त्यांना चांगली घरं मिळाली पाहिजेत, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, तुम्ही हे कधी केलं नाही ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून आज ह्या चांगल्या दिवशी आणि पवित्र दिवशी तुमच्यावर मला टीका करायची नाही, तुम्ही जे काय बोलला त्याची मी उद्या उत्तरं देईन। नेहमी आमंत्रण असतं त्यांना, सगळ्या कार्यक्रमाची आमंत्रणं असतात, जणू काय मुंबईमध्ये गोष्ट प्रत्येक गोष्ट आपण घडवतो अशा भ्रमात कोणी राहू नये। सगळे प्रोजेक्ट 90% प्रोजेक्ट बंद पडलेले होते, कोणाला सांगतात डेडलाईनबद्दल? डेडलाईन त्यांनी द्यायची असते जो दिवस रात्र काम करतो। तुम्ही 7 दिवस येऊ शकला नाही मंत्रालयामध्ये, कोणाला भेटत नव्हता, पालकमंत्र्यांना वेळ नाही असं बिलकुल नाही आहे। त्यांनी महापालिकेमध्ये जाऊन खात्री करावी ज्याला कामं पूर्ण होतात आणि माझी वेळ मागितली जाते, ताबडतोब ती मी वेळ देतो। आणि त्याच्यामुळे जे काय बोलतायत ती जनतेची दिशाभूल आहे, खोटं बोलायचं रेटून बोलायचं हे आता थांबवा। बाळासाहेब कसे होते याचा विचार करा आणि त्या विचाराबरोबर चला, एवढंच मला सांगायचं आहे। विकासाचा ध्यास म्हणजे 24